स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपले एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर असलेले बेल सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या ज्या वेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागात जी मेघा भरती निघालेली आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो कोरोनाच्या लॉकडाऊन नंतरची ही पहिली जाहिरात आहे या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी सुवर्ण उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आरोग्य विभागात जी मेगा भरती निघालेली आहे त्यात एकूण पाच हजार सातशे अष्ट्यात्तर पदे भरली जाणार आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गट क आणि गट गटच्या या मेगा भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाहीये तर सेवेने ही पदे भरली जाणार आहेत मित्रांनो आता आपण पाहू जागा किती आहेत तर जागा आठ हजार चारशे बावीस जागा आहेत या मेगा भरतीमध्ये त्यात आरोग्य विभागामधील पाच हजार सातशे अष्ट्याहत्तर पदे आहेत गट कसाठी दोनशे एकोणीस पदे आहेत तर मित्रांनो गट ड दो साठी दोन हजार चारशे पंचवीस पदं आहेत तर मित्रांनो आपल्याला सर्वात मोठी ही मेगा भरती म्हणावी लागेल लॉकडाऊन नंतरची पहिलीच ही जाहिरात अशी आहे की ज्यात एवढी मोठी पदं मोठ्या संख्येने भरली जाणार आहेत याविषयी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दे डिटेल पाहणार आहोत की कोणकोणते पदे तसेच कोणकोणत्या जागा भरल्या जाणार आहेत त्या तर मित्रांनो आता आपण पाहू की याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तर शैक्षणिक पात्रता काय आहे बघा दहावी बारावी व डिग्री ह्या तिन्ही पैकी कोणतीही पात्रता तुमच्याकडे असेल तरी चालेल दहावीसाठी वेगळी पद आहेत मित्रांनो बारावीसाठी वेगळे आहेत आणि डिग्रीसाठी वेगळे आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे बाब ही की मुलाखत यासाठी घेतली जाणार नाही आहे तर सेवेने आपल्या दहावी बारावी किंवा डिग्रीच्या पर्सेंटेजनुसार ही मेगा भरती होणार आहे तर मित्रांनो ह्या सुवर्णसंधीचा तुम्ही फायदा नक्की उठवा कारण अशी भरती पुन्हा लवकर होईलच अशी काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही कारण दहावी बारावी व डिग्रीवर डायरेक्ट ही आपली पदं भरली जाणार आहेत मित्रांनो त्यासाठी कोणतेही आपल्याला मुलाखत द्यायची नाही इंटरव्ह्यू द्यायचा नाही आहे तर आपण पुढे पाहू की कसे कसे आपल्या क्रायटेरिया आहेत त्यात पहिला आहे मित्रांनो की नो कॉन्ट्रॅक्ट बेसळ म्हणजे मित्रांनो आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड पद नसणार आहेत तर आपल्याला थेट गव्हर्मेंट जॉब लागणार आहे परमनंट जॉब असणार आहे तो त्याबाबत आपल्याला नक्की जी आर काय सांगतो तेही आपण पाहू त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे मित्रांनो की जुने अर्ज चालतील म्हणजे काय तर आपले दोन हजार एकोणीसमध्ये जे झेडपी मार्फत जे पदं निघाली होती आरोग्यसेवकची त्यामध्ये जे आरोग्य विभागातल्या पाच हजार सातशे अष्ट्याहत्तर जागा होत्या त्यासाठी आपले जुनेच अर्ज चालणार आहेत तर जे लोक नव्याने अर्ज करणार आहेत त्यांनाही आपल्याला क्लास थ्री आणि क्लास फोरच्या जागांवर हक्क दाखवता येणार आहे पण आरोग्य विभागातले ज्या पाच हजार सातशे अठ्याहत्तर पद आहेत त्यासाठी जुन्याच अर्जांचा विचार होईल असं तर तात्पुरतं नमूद आहे आता आपण जे आर पाहू मित्रांनो तर इथे पाहू शकता तुम्ही की आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचा हा जे आर आहे तर जे आर मध्ये काय लिहिलं आहे मित्रांनो तर विषय बघा गट क आणि गट डच्या सरळसेवा बाबत हा जी आर आहे तर मित्रांनो पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा अर्जात की उपरोक्त संदर्भीय पत्रांमुळे गट कची पाच हजार सातशे अठ्याहत्तर ही रुग्णसेवेशी संबंधित पदे थेट पद्धतीने आपल्या नियंत्रणाखाली भरणेबाबत म्हणजे मित्रांनो इथं सरळ सरळ आपल्याला मेन्शन केलेलं आहे की ही सरळ सेवा होणार आहे तसेच उर्वरित जाहिरात न दिलेली गट क संवर्गाची प्रशासकीय सेवेशी संबंधित दोनशे एकोणीस पदे व गट ड संवर्गाचे एकूण दोन हजार चारशे पंचवीस पदांची सरळ पदभरती पदभर्ती असतो जाहिरात देऊन नियुक्ती प्राधिकरणाबाबत थेट पद्धतीने भरणेबाबत शासनाचे धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला आहे म्हणजे मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गट क आणि गट डसाठी नवीन आपल्याला अर्ज करता येणार आहे त्यामुळे ज्यांनी आधी अर्ज केलेले नाही आहेत त्यांनासुद्धा ह्या संधीचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो हा जे आर दोन जून दोन हजार वीस रोजी पब्लिश झालेला आहे बघा मित्रांनो आरोग्य सेवायुक्तालयाचा हा जे आर आहे तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला आरोग्य विभागात जर ही नोकरी करायची असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधीचं आहे कारण मित्रांनो दहावी बारावी किंवा डिग्रीवर अशी जाहिरात शक्यतो सेवेने लवकर निघत नाही त्यासाठी तुम्हाला ही सुद्धा नाही आहे मित्रांनो आणि परमनंट नोकरी असणार आहे तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की गट क आणि गट ड साठी ही सेवा भरती ज्याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार नाही किंवा मुलाखत घेतली जाणार नाही पण गट अ आणि गट बच्या ज्या एक्झामा होणार आहेत त्या होतीलच परत त्याचंही मुलाखतसोदा होईल आणि त्यानुसार त्यांचा क्रायटेरिया ठरवून ते आरोग्य विभागातील ज्या पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर पदं जी असणार आहेत त्याची पदभरती होईल ज्या एकूण आठ हजार चारशे बावीस जागा आहेत त्यातील त्या दोनशे त्या एकोणीस त्या आणि त् दोन दोन हजार चारशे पंचवीस या जागांसाठी मात्र परीक्षा होणार नाही किंवा मुलाखत असणार नाही तर मित्रांनो दोन हजार अठरा ते एकोणीसच्या दरम्यान जी सतरा हजार पदांची जी मेगा भरती निघाली होती त्यामध्ये आपल्याला अ आणि ब च्या आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला तसेच आरोग्य विभागातील इतर जाहिराती निघाल्या होत्या त्यातलीच ही पदं आहेत मित्रांनो आठ हजार चारशे बावीस तर मित्रांनो जर तुम्ही त्यासाठी अर्ज केला असेल की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये जे जुने अर्ज केलेले आहेत त्यांना आता नव्याने अर्ज करण्याची गरज नाही आहे पण ज्यांनी कोणी तेव्हा अर्ज केलेले नसतील त्यांना क्लास थ्रीमधील दोनशे एकोणीस आणि क्लास फोरमधील दोन हजार चारशे पंचवीस ह्यातील जर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला ह्यानुसार जर क्रायटेरिया असेल तर त्यांना आपल्याला तिथे अर्ज करता येऊ शकेल त्यासाठी आपल्याला सरळ सेवा असणार आहे परीक्षा नसणार आहे हे आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागेल ला त्याच्यानंतर जागा ज्या आठ हजार हजा चारशे बावीस असणार आहेत त्यातील ते ज्या सतरा हजारमधील राहिलेल्या ज्या जागा असणार आहेत त्याची ही पदभरती लवकरच होणार आहे अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती आहे तर आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागात ही आरोग्यसेवकची नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधीच आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्या पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो आपले एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब केल्यानंतर पुढे असलेला बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तसेच मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमीमधील एम पी एस सीशी रिलेटेड जे सर्व काही व्हिडिओ आहेत लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता धन्यवाद